नमस्कार मंडळी, नुस्ताफीरच्या नवीन व्हिडिओमध्ये मी सायली नगरकर तुमचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, हिल स्टेशन म्हटलं की पहिलं नाव आपल्या डोळ्यासमोर येतं ते म्हणजे लोणावळा. आणि आज आम्ही लोणावळ्याचं जवळचं फेमस फूड प्लेसेस कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. ते प्लेसेस तुम्हाला कसे वाटतात, काय वाटतात हे तुम्ही आम्हाला नक्की कळवा. आणि बघत रहा व्हिडिओ की आम्ही काय काय इकडचं डिस्कवर करतो आहे ते. आज आपण आलो आहोत नॉनव्हेज लवर्ससाठी, खास करून चिकन मिसळ खायला मराठी झटका इथे. तर तुम्ही इथे बघू शकता, इथे चिकनची ग्रेव्ही किंवा आपण तर्री जी म्हणतो ती आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जी वाटी आहे त्याच्यामध्ये वरती बॉइल्ड एग आहे, त्याच्या खालती खिमा, आणि त्या खिम्याच्या खालती बघाल तर तिकडे फरसाणाची वाटी आहे. त्याच्या पुढे ॲडिशनल आपल्याला खिमा त्यांनी प्रोव्हाइड केलं आहे. नंतर नेक्स्ट आहे आपल्याला वरती टोमॅटो आणि हे ड्रेसिंगसाठी लिंबू, टोमॅटो आणि कांदा. आणि ज्यांना आणखीन तिखट हवं असेल त्यांच्यासाठी इथे मिरचीचा ठेचासुद्धा दिलेला आहे. ॲडिशनल त्यांनी इथे जसं आपल्याला लेवल्स असतात, प्रत्येकाची तिखट खायची एक मर्यादा असते, तर त्याप्रमाणे आम्ही मीडियम लेवलची मिसळ सिलेक्ट केली आहे. ह्याच्या पुढे हे 3 स्पाईस लेवल्स आहेत आणि तुम्ही तुम्हाला आवडेल त्या लेवलचं स्पायसी खाऊ शकता आणि ऑर्डर करू शकता. सो आधी आम्ही जे बॉइल्ड एग दिलेलं त्यांनी आम्हाला, तर ते मी मॅश करून ह्याच्यात टाकलं आहे. आणि त्याच्यानंतर खिमा आहे आणि खिम्याच्या खाली इथे थोडं फरसाण आहे, तर ते थोडं करून आम्ही त्या रस्त्यात टाकलं आहे. म्हणजे त्यांनी सांगितलं की तुम्ही सगळं एकत्रच पटकन टाकू नका, थोडं टाका. आणि मग मी थोडासा जो एक्स्ट्राचा खिमा दिला आहे तो टाकला, आणि वरती जे काही एक्स्ट्राचे कांदा, टोमॅटो, लिंबू ते सगळं दिलेलं ते टाकलं. आपल्या मुंबईकरांसाठी ही लेवल परफेक्ट आहे, आणि त्यांना न सांगता पण ही मीडियम लेवल आहे, आपण ही लेवल खाऊ शकतो. खिमा पण छान आहे टेस्टला, आणि दोघांचं कॉम्बिनेशन मस्त वाटतंय. चिकन खाल्ल्यासारखं असं वाटत नाही नुसतं की आपण जे घरी करतो ते वगैरे, खरोखरी मिसळीसारखं लागते. आणि आय वुड से नक्की ट्राय करायला हरकत नाही. सो या लवकर आणि ट्राय करा, आम्हाला टाइम पण द्या. इकडे भुवनची मिसळचं नाव आम्ही खूप ऐकलेलं, म्हणजे खूप फेमस आहे ही जागा. तर मराठी झटकापासून अगदीच 5-6 मिनिटाच्या अंतरावर आहे. तर आम्ही म्हटलं बघूया इथे आता चिकन मिसळनंतर व्हेज मिसळ पण ट्राय करू. खरं तर जीवावर आलेलं थोडं की चिकन मिसळ खाऊन झाली आता मस्त, तर आता परत व्हेज मिसळ खाणं. पण व्हेजिटेरियन लोकांसाठी खास आम्ही व्हेज मिसळसुद्धा ट्राय करतो आहे. तर आपण ही टेस्ट करून सांगूच या कशी आहे. पहिली तिकडे जाऊन नॉनव्हेज मिसळ खाऊन आल्यामुळे ही जर आम्हाला अशी टॉपनॉच नाही वाटली. सो मिसळ छान आहे, जनरली म्हणायचं असेल तर एक रेग्युलर मिसळसारखी आहे, त्यामुळे जेवढं आपण नाव ऐकतो की भुवांची मिसळ, आणि त्याच्यासाठी एवढं आत यायचं की नाही हा तुम्ही डिसिजन घेऊ शकता. सो इथे आलंच पाहिजे असं आम्ही म्हणणार नाही, बट डिसेंट मिसळ यू कॅन ट्राय इफ यू. हा गोल्डन वडापाव ह्याचं खूप नाव ऐकलं होतं, आणि म्हणून आम्ही डिसाईड केलं की हा कसा आहे आणि कुठे कसा खायला मिळतो ते आपण बघूया. सो आम्ही हा घेतलेला आहे आणि मूग भाजी पण घेतली आहे. सो आम्ही आता हा ट्राय करणार आहोत की हा त्याच्या नावाला खरंच जागतो आहे का. सो लेट्स सी.
आम्ही एक मिस्टेक अशी केली की तिकडून आम्ही खायला तिथे स्कोप नसल्यामुळे गाडीत खाण्याच्याऐवजी इथे लोकेशनवरती येऊन खातोय. सो गरम गरम भजी जी खायची मजा असते ती आम्ही कुठेतरी मिस केली आणि म्हणून या थोड्याशा ड्राईश लागतात. पण अदरवाईज टेस्ट म्हणाल तर टेस्ट खरंच छान आहे. सो आय थिंक गरम गरम खाल तर तुम्हालाही मजा येईल. तिकडे तुम्ही उभं राहून नाही खाऊ शकत, सो तुम्ही गाडीत जाऊन खाऊ शकता. ह्याच्याबरोबर त्यांनी ठेचा पण दिला आणि तो ठेचा खूप असं झणझणीत नाही आहे, सो तुम्ही त्याला लावून ते खाऊ शकता. सो आणि वडापाव कसा आहे ते आपण भावनाला विचारूया. तर आता मी वडापाव ट्राय करते. वडापाव पण जेवढा असायला हवा गरम तेवढा नाही आहे, कारण का आम्ही नंतर आता इथे पार्सल आणून खातोय. तर बघूया. वडापावच्या आत सुद्धा इथे चटणी म्हणून ठेचा लावलाय त्यांनी आणि वडापावची चव छान आहे, पण फक्त एवढंच की तो गरम नाही आहे. त्याच्यामुळे तो जितकी वडापावची मजा येते गरम असल्यावर तर तितकी नाही येते. पण जर तुम्हाला वडापाव गरम मिळत असेल तर नक्की ट्राय करा. टेस्ट वाईज खरंच छान आहे. प्रथम दादांची तंदुरी निखारा मिसळ लोणावळ्यामध्ये तुमचं सगळ्यांचे स्वागत. नमस्कार. आपण कुठनं? मुंबई. धन्यवाद. ठीक आहे. ही माझी मी दादा आणि ही माझी दादांची तंदुरी निखारा मिसळ. ही मातीच्या अंडीत बनवली जाते, मातीच्या अंडीत सर्व केली जाते. ही स्मोकवाली मिसळ जशी समोर दिसते मी दाखवते. ओके. सेम मिसळ विदाऊट स्मोक जी रेग्युलर मिळते ती. ह्याच्याबरोबर कोशिंबीर, दोन पाव, रस्सा, दही आणि स्वीट. याचं वैशिष्ट्य म्हणजे याचे सगळे मसाले माझे घरचे उकडत होते. जेमिनी सनफ्लॉर ऑइल, फिल्टरचं पाणी, ब्रँडेड कंपनीचं पर्सन लोणावळ्यामध्ये नवरत्न चिक्की नावावर तुम्ही ऐकलं असेल. ब्रँडेड कंपनीचं पर्सन, त्याचं दही आम्ही मातीच्या अंडीत लावतो. याच्याबरोबर एक स्वीट येतं गुलाबजामून, ते आम्ही घरीच बनवतो. आणि ही संपूर्ण माझी फॅमिली आहे. अशा पद्धतीची माझी तंदूर निखारांची माझा मुलगा आहे, विशेष आजारी नाही, म्हणजे माझी सगळी शेजारी सगळी आमचे अशी आमची तंदूर निखारांची. नमस्कार. आज आहे आपला डे टू आणि आज आपण आणखीन एक मिसळ कव्हर करणार आहोत आणि ती आहे दादांची तंदुरी निखारा मिसळ. आता तंदुरी हा शब्द आपल्याला माहिती आहे की हा आपल्याला परदेशातून आलेला आहे आणि निखारा हा आपला अगदी मराठमोळा शब्द आहे आणि त्या आपल्या शब्दाला सगळ्यांपर्यंत पोचवावं म्हणून ही एक युनिक कॉन्सेप्ट घेऊन त्यांनी ही तंदुरी मिसळ तयार केली. इकडे आल्यावरती त्यांचं आदरातिथ्य कसं असतं, ते कसं प्रिपरेशन करतात, कसं सगळ्यांना सर्व करतात, त्या सगळ्या गोष्टी त्यांनी आम्हाला डेमो करून दाखवल्या. त्याचं रिझन असं होतं की आज आमचंच थोडंसं यायला उशीर झाल्यामुळे आम्ही तो मिसळीचा आस्वाद आज घेऊ शकलो नाही, पण ही मिसळ मी आधी खाल्लेली आहे त्यामुळे ती खूप मस्त आहे. सो तुम्ही नक्की तिथे येऊ शकता. पण एवढ्यावरच आम्हाला न नाराज करता त्यांनी आम्हाला सोलकढी आणि खरवंसुद्धा ऑफर केलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला आत्ता तो रेकमेंड केला. सो आम्ही आता हा पण टेस्ट करणार आहोत, ट्राय करणार आहोत आणि तुमच्यापर्यंत त्याचा रिव्ह्यू पोहोचा. जनरली खरवसाच्या नावावर आपल्याला असं खूप गोड आणि असे वेगवेगळ्या ठिकाणी खायला मिळतात. आय वुड से की आपल्या घरात जो पारंपरिक खरवस बनतो त्याला एक्झॅक्टली जर आपण रिप्लेस केलं तर आपण हा खाऊ शकतो आणि तिथली गॅरंटी मी स्वतः देते. आमच्याकडे अनेक वर्ष खरवस बनतं आणि आम्ही कुठूनही कधी विकत घेत नाही. दिस इज समथिंग आय कुड डेफिनेटली बाय इफ आय ॲक्च्युली गेट अ चान्स टू. आणि त्यांनी जसं सांगितलं तसं हा गाई आणि म्हशीच्या अशा दोघांच्या दुधापासून 60-40 या प्रमाणात बनलेला असतो आणि त्यामुळे ह्याची चव आणि कन्सिस्टन्सी पण तुम्ही बघाल तर खूप मस्त आहे. त्यामुळे ही चव आपल्याला व्यवस्थित समजू शकते. आहे महाबळेश्वरमध्ये, पण त्याची एक ब्रांच इथेही ओपन झालेली आहे. आता आम्ही दिवसभर बरंच काही काही खाल्लं आहे त्याच्यामुळे
आता इथे आम्ही प्रॉपर खाणार नाही आहोत, पण आम्ही त्यांचं जे युनिक आपण एक म्हणतो गोष्ट दॅट इज USP असलेलं फ्रेश क्रीम विथ स्ट्रॉबेरी आईस्क्रीम, तर हे जे आहे हे डेझर्ट आम्ही इथे ट्राय करणार आहोत. आता त्याची किंमत आहे अप्रॉक्सिमेटली 297 rupees. सो आम्हाला तेही बघायचं आहे की इज इट रिअली वर्थ हॅव्हिंग इट ओवर हिअर ऑर नॉट. सो आणि इथे बाजूलाच त्यांचं एक आउटलेट आहे जिकडे तुम्ही त्यांचे सगळे प्रोडक्ट्स पण विकत घेऊ शकता. सो आम्ही आत्ताच डेझर्ट संपवून बाहेर आलेलो आहोत, ज्याचं नाव आपण खूप एवढं ऐकलं आहे तेवढं ते काही फार मेजर हाईप आम्हाला असं वाटलं नाही, म्हणून आम्ही तिथे अगदी काही फार शूटिंग वगैरे केलं नाही. तर त्याच्यामध्ये खालती तुम्हाला जे मिळतं तर त्याच्यात लेअर्स असतात बेसिकली. सो सिरप नंतर फ्रेश स्ट्रॉबेरीज ज्या ह्या सीझनला कशा असतात कुठून येतात माहीत नाही आम्हाला, पण स्टील दे हॅव दॅट. त्याच्यानंतर आईस्क्रीम आणि वरती आपलं जे केकचं जे फ्रेश क्रीम असतं तर असं ते पूर्ण अरेंजमेंट असते आणि ते देतात. सो मॅप्रो गार्डन्समधलं हे जे एक USP म्हटलं जातो तो आम्हाला तरी वाटला थोडा जास्ती हाईप्ड आहे, बट ऑफकोर्स देर आर पीपल हु आर फॅन आणि या दॅट्स अबाउट इट. सो इथे यायचं की नाही तुम्ही विचार करू शकता. आणि दिवसभर व्हरायटी ऑफ फूड आम्ही खातच असतो, त्यामुळे जरा एक संडे म्हटल्यावरती काहीतरी स्पेशल पण खूप हेवी नाही असं म्हणून आम्ही इथे चिकन मागवलेलं आहे आणि त्याच्याबरोबर आम्ही तांदळाची भाकरी मागवलेली आहे. सो हे आम्हाला कसं वाटतंय आई नो राईट, सो हे कसं वाटतंय हे आम्ही सगळं आता रिव्ह्यू करून तुम्हाला सांगू. तांदळाची भाकरी वगैरे असं मस्त कम्फर्ट फूड खाल्लं तर आम्हाला तर ते ओव्हरऑल म्हणजे आम्ही जसं एक्सपेक्ट केलेलं म्हणजे ती ग्रेव्ही जशी बघून वाटवती त्या ह्याच्यात म्हणजे थोडी ॲक्च्युली थोडी तिखट होती, पण इट वॉज टेस्टी. म्हणजे असं काही आहे नाही की वाईट होती किंवा काय, पण छान होती. पण आम्ही जे एक्सपेक्ट केलेलं तर तेवढी अशी नव्हती, पण ठीक होती. भाकऱ्या पण डिसेंट होत्या, फक्त थोड्या आणखीन मऊसूत असं तर मजा आली असती, पण खूप चुई किंवा अशा रबरी नव्हत्या, चांगल्या होत्या म्हणजे नॉट बॅड इन दॅट केस इट वॉज ऑल गुड. फक्त तिखट जर बघायला गेलं थोडं आम्हाला जरा जास्ती लागलं, मे बी आम्हाला सवय नाही आहे. जरा तिखट खायला आवडतं आय थिंक त्यांच्यासाठी हा ऑप्शन एक चांगला मिळू शकतो आणि मेन हायवेच्या जवळ असल्यामुळे तुम्ही अगदीच जाता येतं थांबू शकता. ते म्हणजे मिसळ इथली, तर ते सुद्धा आमची मस्त खाऊन झालेली आहे. तर ही मिसळ आम्ही इथे कॅम्पिंगसाठी आलेलो विलेज आउटिंग या ठिकाणी आणि त्याचा आपण वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे. तर ही जी मिसळ आहे ती खरंच यांची खूप कमाल होती. म्हणजे आम्ही लोणावळ्यावरून येताना ज्या काही फूड पॉईंट्सना भेट दिली आणि ते ट्राय केले तर त्याच्यात आम्ही दोन मिसळ तर ट्राय केलेल्या, पण ही मिसळसुद्धा खूप खूप मस्त होती. म्हणजे कुठेच कमी नव्हती, म्हणजे मी तर सांगेन की ही पण म्हणजे टॉपला आहे, कारण का बुवांची मिसळच्या वरतीच ऑफकोर्स ही आहे, कारण का त्यांनी खूप असं मस्तपैकी एक फरसाणची वाटी एक शेवेची वाटी आणि असं नाही की फार तिखट होती किंवा फारच मुळमुळीत होती, एकदम परफेक्ट मिसळ होती. आणि ह्याचा जो आपण दुसरा व्हिडिओ बनवलेला आहे कॅम्पिंगसाठीचा तर त्याची जी लिंक आहे ती मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तर ती चेक करा.
येस. सो मंडळी, कसा वाटला तुम्हाला हा आमचा ओव्हरऑल फूड ब्लॉग, ते तुम्ही आम्हाला नक्की सांगा. आता आम्ही लोणावळ्यातल्या ज्या ज्या फेमस जागा आहेत त्या कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो तुम्हाला ते कसं वाटलं, मजा आली की नाही, बघून भूक लागली की नाही, तर ह्या गोष्टी आम्हाला नक्की कळवा. इवन तुम्हाला आणखीन जर काही गोष्टी माहिती असतील की लोणावळ्यातल्या ह्या जागा आम्हाला बघायला आवडतील किंवा हे आम्ही ऐकलंय तुम्हाला माहिती असतील, त्या जरूर आमच्यापर्यंत पोहोचवा, आम्ही नक्की त्या कव्हर करायचा प्रयत्न करू. Also, you all know the drill. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.